सो स्वागतम, स्वागत आहे. आज मराठीमध्ये ब्लॉग होणार आहे आणि एक मिनटं लांब करूया जरा. तर आज थोडंफार शूट केलं आहे पहिले हवनचं, ते फोननी शूट केलं आहे, कॅमेरा चार्जिंगला लावलेला. आणि आता आम्ही चाललो दूरगाडी, तिथे मेळा लागला आहे, जरा दर्शन देऊन येऊया मेळ्याला. तर शुभम सर आहे, एडिटर द बॉय, वेदांत सर आहे, सौरभ सर आहे आणि सोनू सर आहे, निलेश सर. हो, आम्ही इफेक्ट खूप खर्च केला आहे, लाईट मारली, फ्लड लाईट्स हे सगळं खूप खर्च आहे. तर अभि जाते उधर, तुम्ही मस्त येते रे अभि. तर आता आहे ना VIP पार्किंग भेटली आम्हाला, CNG पेट्रोल पंप कडे आम्ही पार्क केली आमची ऍक्टिवा, जी पेट्रोलने चालते. आणि वेदन आता चॅलेंज हारतोय, चॅलेंज लाव असं जरा डोक्यात चालू होता, म्हणजे आपण आकाश पाळण्यामध्ये बसायचं. म्हणजे मी पण बरेच वर्ष आले, 5 वर्ष झाले असतील अशा मेळ्यामध्ये गेलो होते. पाटी दिसतंय का तिथे, ते बघ आकाश पाळणा, तर त्यात जायचं. एक लॉजिकल प्रश्न विचारतो. नाही नाही नाही, ते राहू दे, ते डिप्लोमा नाही पाहिजे मला. आकाश पाळणा बोलला, आकाश पाळणा, तर मला तिथे आकाश पाळणा इंग्लिश मध्ये काय, स्काय पाळणा, जायंट व्हील इंग्लिश मध्ये त्याला. अरे पण मोठं चाकण आहे मला, हे व्हिडिओ एडिट कोण करणार? मी हा व्हिडिओ ह्याच वर्षी येईल म्हणजे मी केला. अरे ह्यात काहीच येत नाही, अंधार अंधार येते. ये फ्लॅश लाईट मारते रे, फ्लॅश लाईट मारणार आहे. एवढा भारी जोक मारला, हा मग हसलो ना, थांब ना, फ्लॅश मस्त जोक मारा रे, हस रे हलकट हस. तर असं चॅलेंज लागलाय म्हणजे बसायचं आकाश पाळण्यामध्ये. आणि काय करायचं आकाश पाळण्यात बसायचं आणि एक्सप्रेशन काहीच द्यायचे नाही, म्हणजे फाटले असू दे चार, हसू पण नाही शकत. हा हसू शकतो, असे भीतीवाले एक्सप्रेशन आले, डोळे बंद आणि तिथे कुत्रा भुका लागलाय, भीती वाटते मला कुत्रा. नो शकतो ना एक्सप्रेशन, मी घाबरतो. अरे इथून रस्ता नाही वेदांत, वेदांत पुढून आहे रस्ता, चल. त्यांनी असं घाबऱ्याचं एक्सप्रेशन दिलं ना, तो पैसे भरणार. वाव, व्हेरी डेंजरस. आणि वेदांतने पहिलेच ट्विट केलंय, वेदांत बोलतो मी नाही, मी नीचे रुके गा, मी खालीच थांबणार बोलतो, हात खडे कर. हा तो बोलतो मी काही नाही येणार घरून, म्हणून वेदांतला घेऊन जायचं. आणि तुझी लाईट आहे ना माझ्या फोटोवर येते, पोट दिसत नाहीये पण आता लाईटच आली. जाऊ दे, आम्ही कुठे चाललोय आपल्याला म्हणजे कुठे आपण नक्की मेळ्यात मेळ्यात चाललोय या कोणत्या डम्पिंग, आम्ही डम्पिंग ग्राउंडला पोहोचलो म्हणजे हे बाजूला आहे ना हे. आता हातामध्ये आता अंधेरा म्हणजे अंधार खूप झालाय, पण हा डम्पिंग यार्ड आहे आपला कल्याणचा, नाही एवढा लांब नाही जाणार. अरे हे बघ ना, आता दिसतंय का, वा वा. आता पुढे तुम्हाला डायरेक्ट हात माहिती जत्रात गेलो की लाईटिंग झगामगा असणार तिथे, मग ती लाईटिंगची गरज लागणार नाही, तुला भेटतो. आता आम्ही आलोय दादा पार्टीच आहे इथे, एवढा काय मोठा नाही आहे तरी पण वेदांत घाबरतोय. दिवसांनी मित्रांसोबत ब्लॉग होतोय आणि बघू आता त्यात, फक्त उडून नको जायला कॅमेरा, मला तेच भीती वाटते. उडलं हो गायो आणि फुल भरलाय रे घचागच, 5 जण बसतील का मला डाऊट आहे. ए 5 बसतात का? 4 आहे रे. हे एका मांडीवर घेऊ आम्हाला, एका एका झोक्यात बसत आहे दर्शन. कुठे दर्शन? आम्हाला घे ना, आम्हाला घे ना, 5 जण 5 जण कोणा 5 दे 5 दे बस. दर्शन पण आलं आणि आमची हवा टाईट झाली, लाईन एवढी आहे ना म्हणजे मंदिरापेक्षा असं लाईन आहे. तुम्हाला गर्दी दाखवतो किती आहे, तिथून स्टार्ट आहे 8 पर्यंत आहे मजबूत, बरेच बऱ्यापैकी गर्दी आहे. तिथे जाऊ शकतो, चला झोक्यावर जाऊ, चला ए चला बोटवर जाऊ, चला. अरे चला बोटवर, चला बोट बोट बोट, चलो बोट, चलो बोट. अरे स्वतः हरवलेला लाल वाटते का, वेदन हरवलेला. आणि अशी गोष्ट आहे की गर्दी एवढी की सगळ्या राईडला आपल्याला कमीत कमी किमान 1 तास लागेल, एवढी गर्दी आहे. म्हणजे आम्ही मस्त प्लॅन केलेला, माझा शेवटचा अष्टमी आज, अष्टमीमुळे आज शेवटचा सेकंड लास्ट डे, तर आज मजबूत गर्दी आहे. तर आम्ही ट्राय मारतो रोडच्या त्या साईडला जायची, त्या साईडला जर भेटलं का कमी गर्दी भेटली तर तिथे करू समोर, तिथे कमी गर्दी आहे. हे पण जरा कमी कमी नाही आहे, हात फोटो आहे. आणि लहान बाळ बघा आमच्या सोबत, त्याला फुळफुळे पाहिजे, फुळफुळे. तर आता क्रॉस करूया रस्ता आणि त्या साईडला समोर जाऊया, चालू ते आमला भेटत आहे इथे अंदर. आवाज काढतोय आता, थांबा एक कार लो पहिले, आवाज निघेल थांबा. चलो चलो चलो,
हा आता सोप्प आहे. आता आम्ही म्हणजे गर्दी बघून आमचा चेहरा बघून घेता नाही नकोशी वाटायला लागली. लाईनच एवढी की एक 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 दीड दीड तास लागेल आपल्याला म्हणजे एका एक राईड साठी जायंट हिल साठी. जायंट म्हणजे एक तास लागेल आपल्या लाईन मध्ये. दोन्ही ते बघितले दोन्ही ते लाईन ला एक एक तास लागेल. तर आम्ही डिसाईड केलं आता बघून इच्छा भरू द्या. आता हावाला राईड जर चांगला असेल तर हावाला इथे गर्दी नाही एवढी. पण लहान मुलांचं वाटते मला हा वाटले. रुको जरा सबर करो. तुला काय वाटतं? माहिती आहे ना काय ते? नाही असं आहे. ठीक आहे बघू. नाहीतर इथे गर्दी कमी तर हे वाला ट्राय करूया. काहीतरी एक बसून जाऊया. आता काय आलोय एवढा लांब. दीड किलोमीटर दीडशे किलोमीटर लांबून यायला लागते. स्लो आहे ना. मग तू बोलतो वा डेंजर आहे डेंजर आहे. कोणतरी ते रील बघितलंय. रील बघून आले कोणतरी. रील बघून आले आणि हे पेपरचे तुकडे चिंदी. आपण पण उचल लाईन बघितली ना आपण तेच करायला चाललेलो. पोरं येतात रील बघून नंतर असे किडे करतात. म्हणजे असे पोरं असतात सगळे. गजब बेइज्जती आहे. अरे मग ते वर होईलच ठेवलंय ते. स्पीड वाढते तेरा हार्ट बीट वाढतो इथे. हा इथे जायचं. ए घे तिकीट घे. पाच तिकीट घे. पाच तिकीट घे. पाच तिकीट घे. पाच तिकीट घे. घे 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 घे. पाच तिकीट घे. ए कितना आहे पाच तिकीट? कितना? अरे दगदग वर आहे इतकं. चीटिंग करताय तू. चीटिंग 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 करताय तू. कारण चालू झालेले आणि आमचे तिकीट इथे 60 रुपये लागतील. हे आम Thank you.
एक राइड तरी बसतो फिडू निकाला तू. अरे यार ऐसा निकालना तेरे को लैंडस्केप में. हाँ लैंडस्केप निकाला क्या आड़ा आड़ा. हाँ इसने आके बंद की मैं देखा रिटर्न इतने आके बंद की. अरे नाखून मार रहा है मैं तो इधर जमीन से इतना ऊपर था होता है क्या हमारी गाड़ी घिस रही थी नीचे. ठीक है चलो अभी देखते हैं हम लोग और कुछ अगर कर दी नहीं रहा तो करेंगे. नहीं तो देखते इसको अभी जरा हिल रहा है जरा बंदा. मैं भी थोड़ा वैसा काम मुंगी पिंगे आया देखते अभी. अरे हिंदी मराठी मिक्स झाले रे झाले आता आमचं. एक राईड मध्येच बसलो जिथे गर्दी कमी होती जरा भरी पाहिजे होती. 15 मिनिटात बसून झालं आणि आता नंतर आम्ही चाललो आता बिल्डिंगमध्ये. एक रील शूट करायची युट्यूब शॉर्टसाठी पण शॉर्ट्स पण आहे रील पण आहे दोन्ही प्लॅटफॉर्मवर टाकणार. आता आजचा प्लॅन तर जास्त काय नव्हता हवन होता जास्त त्याचा टाईम गेला. दादा बघू बिल्डिंगमध्ये गेल्यावर भेटतो तुम्हाला. तर मी आता बिल्डिंगमध्ये आलो आहे. 12 वाजून गेले 12:30 झाले आणि ते भांडे बिंडे अरेंज करत होतो. उद्या जरा नवमीचं भोजन आहे कन्या भोजन कन्यापूजन सॉरी कन्यांसाठी लहान पोरींसाठी भोजन आहे तिथे भांडे अरेंज करायला गेलेलो आणि आत्ता आलो आहे 12:30 आता घरी जर जेवेल जर रात्री परत खाली यायचं झालं तर कंटिन्यू करेल ब्लॉग नाहीतर हा समजून घ्या एंड आहे करून. किती काय शूट झाला बघितलं नाही मी बरंच कमी झालं असेल पण जेवढे तेवढ्यात ॲडजस्ट करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करून 1000 करा पटापट. तर भेटतो मला थोडा म्हणतो नाहीतर थोड्या टायमाने नाही तर उद्या. तर बघा.